नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो दुर्गा मातेच्या साधनेत नवाण्णव मंत्राला महामंत्राचे स्थान आहे नवाण्णव म्हणजे नऊ अक्षरांचा मंत्र या मंत्रामध्ये नवग्रहांना नियंत्रित करण्याची शक्ती आहे हा महामंत्र इतर साऱ्या मंत्रांपेक्षा आणि स्तोत्रांपेक्षा श्रेष्ठ आहे भगवती दुर्गेचे प्रामुख्याने तीन रूपे आहेत महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिन्ही रूपांची साधना करण्यासाठी हा अति प्रभावी असा बीज मंत्र आहे त्याचबरोबर मातेच्या नऊ रूपांचा हा एक संयुक्त मंत्र आहे ज्याने नऊ ग्रहांना शांत केले जाते एम रिम चामुंडाय विच्चे नऊ अक्षरांच्या या अति अद्भुत नवाण्णव मंत्रामध्ये दुर्गा देवीच्या नऊ शक्ती सामावलेल्या आहेत ज्यांचा संबंध नवग्रहांशी आहे इथे एम महासरस्वतीचा बीज मंत्र आहे रिम महालक्ष्मीचा बीजमंत्र आहे आणि क्लीम महाकालीचा बीज मंत्र आहे मित्रांनो नवारण मंत्राचे प्रथम बीज एम आहे दुर्गादेवीची पहिली शक्ती माता शैलपुत्रीची उपासना केली जाते ज्यामध्ये सूर्यग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे नवारण मंत्राचे द्वितीय बीज रिम आहे यामध्ये दुर्गादेवीच्या द्वितीय शक्ती माता ब्रह्मचारिणीची उपासना केली जाते यामध्ये चंद्रग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे नवारण मंत्राचे तिसरे बीज क्लीम आहे दुर्गादेवीच्या तिसऱ्या शक्तीची माता चंद्रकंटाची उपासना केली जाते ज्यामध्ये मंगळ ग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे नवार्ण मंत्राचे चतुर्थ बीज दुर्गादेवीच्या चतुर्थ शक्ती माता कुष्मांडाची उपासना केली जाते ज्यामध्ये बुध ग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे मित्रांनो नवार्ण मंत्राचे पंचम बीज मोम आहे दुर्गादेवीच्या पंचम शक्ती माता स्कंदमाताची उपासना केली जाते ज्यामध्ये बृहस्पती म्हणजेच गुरुग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती आहे नवार्ण मंत्राचे षष्ठ बीज डा यामध्ये दुर्गादेवीच्या सहाव्या शक्तीचे माता कात्यायनीची उपासना केली जाते ज्यामध्ये शुक्र ग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे नवार्ण मंत्राचे सप्तम बीज ऐ आहे दुर्गादेवीच्या सप्तम शक्ती माता कालरात्रीची उपासना केली जाते ज्यामध्ये शनिग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती आहे नवार्ण मंत्राचे अष्टम बीज वी आहे दुर्गादेवीच्या अष्टम शक्ती माता महागौरीची उपासना केली जाते ज्यामध्ये राहू ग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे नवार्ण मंत्राचे नवम बीच चय आहे देवीच्या नवम शक्ती माता सिद्धिजात्रीची उपासना केली जाते ज्यामध्ये केतूग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे मित्रांनो या त्रिशक्ती जगदंबा सर्वार्थ सिद्धी मंत्रात एक अशी अवलौकिक ऊर्जा सामावलेली आहे ज्याची तुलना अन्य कोणत्याही मंत्राशी करूच शकत नाही या मंत्रामध्ये हजारो गायत्री मंत्राची ऊर्जा सामावलेली आहे हा मंत्र मारण मोहन वशीकरण स्तंभन तथा उच्चाटन आदि क्षेत्रात पूर्ण प्रभावक आणि साऱ्या कालकुचक्रांचा नाशक आहे साधक जेवढा या मंत्राच्या ऊर्जेने एकाकार होत जातो तेवढा तो, तो प्रकृती सत्तेशी एकाकार होत जातो या मंत्राचा उपयोग करून साधक आपल्या आध्यात्मिक जीवनात पूर्णता प्राप्त करू शकतो मित्रांनो नवारण मंत्राचे एकशे आठ वेळा जप दिवसातून किमान तीन वेळा केला पाहिजे या मंत्रातील एक अक्षरांचा संबंध आदिमातेच्या एक एक, आदि एक, -एक शक्तीशी आहे त्याचप्रमाणे एक एक शक्तीचा संबंध एक एक ग्रहांशी आहे मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद